सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 24 सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9 गणित विषयाच्या 24 आठवड्याच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. आपण मित्रांनो फक्त उत्तराचा पर्याय बघूया, म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही. पहिल्या प्रश्नामध्ये या 3 उत्तराचा पर्याय आपलं वियोग क्रिया हे उत्तराचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, यामध्ये 3 उत्तराचा पर्याय इथे देखील. पुढच्या प्रश्नामध्ये उत्तराचा पर्याय जो आहे तो 4 आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये उत्तराचा पर्याय. चौथ्या प्रश्नामध्ये जो उत्तराचा पर्याय आहे तो बघा, जर 7m - 2n = 5m + 3n तर कंसामध्ये 4m + 3n आणि पुढे 4m - 3n = किती असं विचारलेलं, तर याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो 3 आहे. त्रिकोणाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात, तर 2 उत्तराचा पर्याय आहे, आंतरवर्तुळ म्हणतात. हा उत्तराचा पर्याय आहे मित्रांनो. त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी पुढील पैकी काय काढावे लागेल, तर त्यासाठी लंबदुभाजक 1 उत्तराचा पर्याय आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, काटकोन त्रिकोणाच्या परिकेंद्राचे स्थान कुठे असते, 3 कर्णाच्या मध्यावर असते. त्यानंतर एका वर्तुळात प्रत्येकी 12 लांबीच्या 2 जीवा वर्तुळ केंद्रापासून 8 अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल. एका वर्तुळात प्रत्येकी 12 लांबीच्या 2 जीवा वर्तुळ केंद्रापासून 8 अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल. 2 उत्तराचा पर्याय मित्रांनो 10 मित्रांनो, याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया, तोपर्यंत.